शहर में फैलते प्रादुर्भाव को देखते हुए नागपुर महानगर पालिका द्वारा डेंगू के फैलाव को रोकने के लिए फॉगिंग को बढ़ाया गया है। यही नहीं, औषधि का छिड़काव भी बढ़ाया गया है ताकि पानी में डेंगू के मच्छर ना पनपे। साथ ही डेंगू है घर के आसपास से 500 घरों का सर्वे भी किया जा रहा है। महानगर पालिका द्वारा डेंगू की रोकथाम के लिए मनपा प्रशासन द्वारा उपाय योजना की जा रही है, ऐसी जानकारी महापौर दयाशंकर तिवारी इनके द्वारा दी गई है। नागपुर महानगर पालिकेच्या माध्यमातून डेंगूच्या साथीवर नियंत्रण आणण्यासाठी महानगर पालिकेच्या माध्यमातून आम्ही स्वतः बैठक घेतली, माननीय आयुक्तांनी सुद्धा बैठक घेतली। आमची हे जे फॉगिंगची जे ग्रेव्हिटी आहे ते वाढवण्याचे आम्ही निर्देश दिले। पूर्वी महानगरपालिकेच्या माध्यमातून एक डेंगूची साथ निघाली तर त्या घरासोबत 200 घरांचा सर्वे आम्ही करत होतो, आता 500 घरांचा सर्वे करण्याचा आम्ही निर्धार केलेला आहे। यासोबतच गप्पी मासे जास्त प्रमाणात लोकांच्या घरी कूलरमध्ये टाकण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत। एक औषध जे औषधीमुळे जवळपास औषध कूलरच्या पाणीमध्ये टाकले तो 15 दिवस मच्छरचा प्रजनन होत नाही, त्या दृष्टीने सुद्धा महानगरपालिकेच्या माध्यमातून प्रयत्न सुरू आहे। महानगरपालिका पूर्ण ताकदीने या दृष्टीने लागलेली आहे। यावर्षी मागच्या वर्षीपेक्षा करोना असल्या तरी मागच्या वर्षीपेक्षा यावर्षी डेंग्यूचे पेशंट जास्त निघाले आहेत। तर दृष्टीने महानगरपालिकेचे सर्व कर्मचाऱ्यांना निर्देश देण्यात आलेले आहे। मलेरिया आणि फायलेरिया विभागाचे आमचे जे कर्मचारी दुसऱ्या डिपार्टमेंटमध्ये काम करत होते डेंग्यूमुळे करोनामुळे, त्यांना डेंग्यूची साथ पसरल्यानंतर त्याच डिपार्टमेंटला परत पाठवण्यात आलेलं आहे आणि जुन्या पद्धतीप्रमाणे त्यांना कामावर लावण्यात आलेलं आहे।